कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे टोमॅटोची चमचमीत आणि स्वादिष्ट भाजी। ही भाजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता, चवीला खूपच छान लागते। चला तर मग साहित्य आणि कृती बघू। इथे आपण 6 टोमॅटो घेतलेले आहे भाजी बनवण्यासाठी। सर्वात अगोदर आपल्याला टोमॅटो 1 ते 2 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला टोमॅटोचा देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे। टोमॅटोचं देठ आपण कट करून घेतलेलं आहे। आता आपण टोमॅटोला उभी आणि आडवी अशी चीर पाडून टोमॅटो कट करून घेऊ, यामुळे टोमॅटोच्या आतपर्यंत मसाले मुरले जातील। आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी आपण घेतलेले आहेत 4 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं, 1/2 वाटी शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत। छान शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि मुठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सरला लावून वाटून घेऊ। तुम्ही बघू शकता आपण सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे। इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल घालून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर आपण 1/2 चम्मच राई घालून घेऊ। राई चांगली तडतडल्यानंतर आपण 1/2 चम्मच जिरं घातलेलं आहे। जिरं राई तडतडल्यानंतर आपण 1 मीडियम साईजचा उभा चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदा छान सोनेरी रंगावर आपण परतवून घेऊ। त्यासोबतच आपण 1/2 चम्मच हिंग घालून घेऊ आणि कढीपत्ता पण घालून घेऊ। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून परतवून घेऊ। 1/2 चम्मच हळद घालून घेऊ। त्यासोबतच 1/2 चम्मच मिरची पावडर घातलेला आहे। 1/2 चम्मच मिक्स मसाला घालून घेऊ। सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेऊ आणि 1/2 चम्मच आपण गरम मसाला पण घालून घेऊ। मसाले आपण छान परतवून घेऊ। आता आपण जे वाटण केलेलं आहे ते पण आपण घालून घेऊ आणि मिक्स करून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण सर्व मसाले परतवून घेऊ। मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी टाकून घातलेलं आहे। मिक्स करून घेऊ आणि छान आपण तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेऊ। तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे। फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता आपण टोमॅटो घालून घेऊ। मिक्स करून घेऊ टोमॅटो घातल्यावर व्यवस्थित सर्व मसाले। आणि पाणी घालून घेऊ आपण। 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी। मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसत आहे, कलर पण किती छान आलेला आहे। वरून आपण भरपूर कोथिंबीर घालून घेऊ बारीक कट केलेली। चवीनुसार मीठ पण घालून घेऊ। मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून आपण 9 ते 10 मिनटं भाजी शिजवून घेऊ। झाकण काढून घेतलेलं आहे आपण 10 मिनटानंतर। तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे, टोमॅटो पण आपले एकदम छान शिजलेले आहेत। ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे। ही रस्सा भाजी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स, नक्की ट्राय करून बघा। आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।